दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देविदास पिंगळे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीवरती काय प्रतिक्रिया दिली पाहूया आपल्याबरोबर नाशिक जिल्ह्यामधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले पहिले आमदार पहिले खासदार देविदास पिंगळे आहेत पिंगळे साहेब पवारांनी हा राजीनामा दिलेला आहे काय तुमची भावना आहे नाही हा राजीनामा तर त्यांनी मागे घेतला पाहिजे त्याचं कारण असं आहे की सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता सामान्यातल्या सामान्य शेतकरी हा त्यांच्याकडे अशा लावून बसलेला आहे आणि हा पक्ष अजून पुढे आपल्याला न्यायचा असेल तर त्यांनी राजीनामा हा पाठीमागे घेतलाच पाहिजे की आमच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा असे सामान्य शेतकऱ्यांसाठी त्यांनी अतिशय शे मेहनतीने हा पक्ष उभा केलेला आहे आणि एवढे हजारो लाखो कार्यकर्ते आज त्यांनी तयार केलेले की माझ्यासारखा कार्यकर्त्याला त्यांनी पहिली विधानपरिषदेची संधी दिली तिथे मी आमदार झालो त्याच्यानंतर लगेच दोन हजारलाच पक्ष राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस दोन महिन्यानंतर पहिलं इलेक्शन मी लढलो आणि पहिल्या इलेक्शनमध्येच मी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार झालो त्याच्यानंतर लगेच लोकसभा दोन हजार चारला लागली आणि दोन हजार चारला लागल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू इलेक्शन लोकसभेचं लढ तर त्यांचा शब्द हा मी सरसावर मानतो की त्यांनी एकदा एखादा आदेश दिला तर तो, तो पूर्णपणे त्याच्यावर अपील राहत नाही त्याच्यामुळं त्यांनी जो आहे सांगितलं ते आम्ही आतापर्यंत ऐकत आलेलो आहे आणि म्हणून माझ्यासारखे असे लाखो कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर नेहमीच राहिलेले आणि आज जिल्ह्यामध्ये कालपासून जेव्हा हा एक मोठा शॉक बसलेला आहे आम्हाला की त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पाठीमागे घेतला पाहिजे असे तमाम सामान्यातल्या सामान्य शेतकरी असेल एक कार्यकर्ता असेल पक्षाचे इतर नेते देखील आहेत अजितदादा आहेत सुप्रियाताई आहेत पवारसाहेबच का पाहिजे पवार साहेबांनी गेले पंचावन्न साठ वर्ष पार ग्रामपंचायतीपासून तर कुठलाही व्यक्ती आज त्यांच्यासमोर गेला तर नावासह तेव्हा ओळखता आणि म्हणून एक माणसाला काम हो का न हो परंतु एक आपुलकी मोठी आहे पवारसाहेबाबद्दल त्याच्यामुळं पवारसाहेबच त्या ठिकाणी अध्यक्ष असणं हे आज तरी गरजेचं आहे का आज विरोधी पक्षामध्ये आम्ही लोक बसलेलो आहे आणि जर साम या सामान्य शेतकऱ्याला असेल कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर पवारसाहेबच त्या ठिकाणी सत्तेमध्ये पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीत पवारसाहेबांनी हा राजीनामा तात्काळ मागे घेणं ही सामान्य शेतकरी सामान्य माणसाची गरज मी दोन दिवसापूर्वी पवारसाहेबांकडे गेला होता बाजार समितीच्या निकालानंतर काही अंदाज आला होता तुम्हाला नाही बाजार समितीच्या आधी मी या दोन दिवसापूर्वी म्हणजे परवाच तर आम्ही साधारण एक ते दीड तास चर्चा केली आणि एक ते दीड तास चर्चा करत असताना जिल्ह्यातल्या राजकीय बाजार समितीच्या संदर्भात चर्चा झाल्या कुठल्या आल्या कुठल्या गेल्या काय झाल्या काय नाही ही सगळी माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली परंतु असा कुठलाही अंदाज आला नाही की आम्ही त्या ठिकाणी उद्या अशी एवढा मोठा भूकंप होणार आहे ही कोणलाही बी त्या ठिकाणी अंदाज आला नाही की मी होतो आणि उपाध्यक्ष झिरवाळजी होते मान्य माझी मान् आपल्या सध्याचे आमदार हिरामन खोचकर होतो आम्ही बिन साधारण दीड तास त्या ठिकाणी बसलो आणि संपूर्ण चर्चा राजकीय झाली पण असा कधी अंदाज आला नाही उलटं त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आपण पक्षावर या मार्केट कमिट्या बघतोय आणि याच्यापूर्वी आपण कधी मार्केट कमिटीनं लक्ष दिलं नाही जो कार्यकर्ता निवडून आला आपण त्याला या शेतकऱ्यासाठी मदत केलेली आहे पवार धक्का तंत्राचं हेच वैशिष्ट्य आहे नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे पुढच्या क्षणाला कुठला निर्णय घेणार हे कोणालाच समजत नाही देविदास पिंगळे नरहरी झिरवाळ जे आता जी समिती गठीत केलेली त्या समितीमधले सदस्य देखील आहेत ते दीड तास त्यांच्याशी चर्चा करत होते मात्र पवार साहेब दुसऱ्या दिवशी कुठला निर्णय घेणार याचा कोणालाच अंदाज आला नाही त्यामुळे आता त्यांनी दिलेला राजीनामा हा मागे घ्यावा ही मागणी नाशिकमधून जोर धरते कॅमेरामन मयूर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट